आपल्या सामाजिक उपक्रम आणि कार्यामुळे जनमानसात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. केडीएमचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आणि आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये नव्या अध्यक्षपदाची धुरा डॉक्टर सुरेखा इटकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अध्यक्ष सचिव आणि खजिनदारासोबतच नव्या विश्वस्त कार्यकारिणी समिती सदस्य राज्य आणि केंद्रीय प्रतिनिधींची यावेळी नियुक्ती करण्यात आली आहे. आयएमए कल्याणच्या अतिशय प्रशस्त आणि सुसज्ज हॉलमध्ये हा नवीन पदाधिकारी आणि नियुक्ती सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये मावळत्या अध्यक्ष डॉक्टर ईशा पानसरे यांच्याकडून डॉक्टर सुरेखा इटकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला, तर उपाध्यक्षपदापदी डॉक्टर सोनाली पाटील, सचिवपदी डॉक्टर शुभांगी चिटणीस, सहसचिवपदी डॉक्टर राजेश राजू, खजिनदारपदी डॉक्टर विकास सुरंजे यांची नियुक्ती करण्यात आली. आयएमएच्या या प्रमुख पदांसह विश्वस्त म्हणून डॉक्टर प्रदीप कुमार सांगळे, डॉक्टर राजन माने, डॉक्टर नरेंद्र पाठक, कार्यकारिणी समिती सदस्यपदी डॉक्टर अमित बोटकुंडले, डॉक्टर तन्वी शहा, डॉक्टर दीप्ती दीक्षित, डॉक्टर अमित धर्माधिकारी, डॉक्टर मनोज पाटील आणि डॉक्टर राहुल तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.